ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यांमध्ये आजपासून सगळीकडे वाईन शॉप, परमिट रूम, बिअर बार आणि सर्व देशी दारूची दुकाने संपूर्णपणे उघडण्यात आली आहेत. आज सकाळपासूनच वाईन शॉप समोर किरकोळ विक्री सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबरोबर मद्यप्रेमींची देखील गर्दी झाल्याचं चित्र आहे. यामध्ये सर्व वाईन शॉप मालकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सॅनिटायझर हाताला लावल्याशिवाय तसेच मास्क तोंडावर बांधल्याशिवाय दारू विक्री करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत. माननीय महाराष्ट्र शासन व माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोलापूर ग्रामीण भागातील मद्य विक्री आणि नफ्यांबाबत दिनांक 11 जून रोजी आदेश पारित केलेले आहे. ग्रामीण भागातील मद्य विक्री आणि नफ्या कशा प्रकारे सुरू राहतील याबाबत काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत. त्याबाबत माहिती पुढील प्रमाणे. सदर अनुनप्त्या दिनांक 13 जून पासून सुरू होतील. दुकानांच्या वेळा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु दुकाने सुरू करताना अनुनप्तीधारकांनी म्हणजेच लायसन्सिंगनी मद्य विक्री सीलबंद बाटलीतून करणे बंधनकारक आहे. यामध्ये वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकान व परवाना कक्ष म्हणजेच परमिट रूम यांना सीलबंद बाटली विक्री करण्याचे परमिशन देण्यात आलेले आहे. त्यासाठी काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे. कोणत्याही परिस्थितीत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणजे कंटेनमेंट झोनमधील दुकान सुरू होणार नाही. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची विक्री करण्यास परवानगी देण्यात येत नाही. सदर विक्री करत असताना सीलबंद बाटलीतून विक्री करत असताना ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फुटाचं अंतर राहील याबाबत दक्षता अनुनप्तीधारकांनी घ्यावी. अनुनप्तीधारकांनी नोकरांची थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. तसेच काउंटरवर सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. अनुनप्तीच्या परिसराची दर 2 तासाने निर्जंतुकीकरण करणं बंधनकारक राहील. तसेच अनुनप्तीच्या आवारात कोणत्याही प्रकारचे मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता अनुनप्तीधारकांनी घ्यायची आहे व त्याबाबतचा आवश्यक फलक अनुनप्तीधारकांनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सर्व अनुनप्तीधारकांना आवाहन करण्यात येते की शासनाने नेमून दिलेल्या अटी शर्तींच्या अधीन राहून आपले दुकान संबंधित दुय्यम निरीक्षक व निरीक्षक यांनी पाहणी केल्यानंतर उघडण्यात यावे व सर्व अटी शर्तींचं पालन करावे.